Merhaba baba. Very good evening to all. OLS एज्युकेशन मध्ये मी मंगेश मधुकर लोंढे तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. सगळ्यांना स्क्रीन क्लिअर आहे का, आवाज क्लिअर आहे का चेक करा. सांगा ना. हा डन. हो डायरेक्ट बोला. वेगळं आहे का? हो ऑल क्लिअर. लास्टचा क्वेश्चन काय होता सांगा जरा. एक क्वेश्चन होमवर्कला दिला होता मला आठवत आहे. हा गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. हो एकदम भारी. अरे हे पेन पेन चेंज करून हे खरखर वाचवलंय. दुसरा पेन नाही मी लावून देतो. फक्त पेन नाही मग. हा ट्यूजडे सानवीचा. अच्छा सानवीवाला क्वेश्चन. सानवीवाला क्वेश्चन सानवीचा सांगवीच बरं ठीक आहे. 28 फेब्रुवारी 2018 झाला तर तिचा 22वा वाढदिवस कोणत्या वारी असणार? हो जबरदस्त. तो क्वेश्चन बघू. आज वेळेवर आले भैया. अरे मी दररोज वेळेवर आहे राजांनो. दररोज ऑन टाइम आहे मी. माझा 5:15 लेक्चर संपतो. स्टुडिओवर लेक्चर चालू असतं रे. माझी काही चुकी नाही. पेन द्या ना तुम्ही. पेन पूर्ण खरखर असतो. कालचं लेक्चर अपलोड नाही झालं. बरं ठीक आहे होईल. आज होऊन जाईल 2 मिनिटं. हा चला चलो. देखो दिवाने लोग दिवाने मास्तर. बोलू गेलो ना. आला 28 फेब्रुवारी 2018 जान्हवीचा सानवीचा जन्म झाला तर तिचा 22वा वाढदिवस कधी असणार? ठीक आहे. अरे कोण चेंज होतोय. ठीक आहे. 22वा बर्थडे कधी असणार तिचा असं विचारलंय. आता नीट लक्ष द्या. जर तुम्ही याच्यामध्ये 22 मिळवलं तर 28 फेब्रुवारी 2040 वार कोणता आहे हे फाईंड करायचं. बोला क्लिअर का? नीट लक्ष द्या. एक कन्सेप्ट इथं क्लिअर होऊन जाईल आणि तिलाही कामाची. मंगळवार बुधवार बर जे काय उत्तर असेल ते बघून घेऊ आपण. ठीक आहे डन. अब मेरे हिसाब से सेटिंग आहे. तुम्हारे कमेंट इधर आहे. टेन्शनच नाही कमेंटचं. आता डायरेक्ट ठीक आहे. बघा ह्या दिवशी कोणता वार असणार मला माहिती. फॉर्म्युला डे प्लस मंथ प्लस इयर प्लस लीप इयर भागिले 7. अरे बरोबर का? ठीक आहे. म्हणजेच डे किती दिवस आहे रे? 28 फेब्रुवारी म्हणजे 28. मग कोड काय? 0 33 0 35. फेब्रुवारीचा कोड किती येणार रे? 3. नंतर इयर. आता बघा 2040 आहे. 2040 असलं राजांनो. 1919 नंतर पुढे किती वर्ष आहेत? तर 140 वर्ष आहेत. म्हणजे इथं येणार 140. इथपर्यंत आले असेल सगळे. आता सगळा जो गेम होता एमपीएससी राज्यसेभा 2021-22 या वर्षीचा हा क्वेश्चन आहे. ठीक आहे. सगळा गेम इथं होता. इथंच त्यांनी एक छोटीशी ट्रिक टाकली. ठीक आहे ना. छोटीशी गुगली टाकली. काय गुगली आहे ती नीट लक्ष द्या. लीप इयर तुम्हाला माहिती. लीप इयर काढण्यासाठी आपण काय करतो? 4 भाग देतो. 4 भाग दिला रे. 140 4 भाग दिलं. 4 × 4 = 4 × 3 = 12. 2 उरले. 4 × 5 = 20. म्हणजे 1919 पासून 2040 पर्यंत किती लीप वर्ष आहे राजांनो? तर लीप वर्ष आहेत 35. लीप वर्ष किती आहेत? 35 लीप वर्ष आहेत. हा 35 लीप वर्ष आहेत. ठीक आहे. मग पोरांनी काय केलं? पोरांनी पण तेच केलं. डायरेक्ट इथं लिहून टाकलं 35. डायरेक्ट इथं लिहून टाकलं 35. ते की ढळढळ चुकीचं आहे. का बरं चुकीचं आहे? का चुकीचं आहे ते नीट ऐका. 35 का बरं नाही लिहिणार? कारण की 2040 ज्या वर्षाची डेट काढतोय आपण, ज्या वर्षाची डेट काढतोय ते वर्ष स्वतः पण लीप वर्ष आहे. 2040 ला पण 4 भाग जातो म्हणजे ते पण लीप वर्ष आहे.
म्हणजेच 1900 पासून 2040 पर्यंत 35 लीप वर्ष आहेत. पण लीप वर्षाचा फायदा कधी असतो रे मला सांगा. लीप वर्षाचा फायदा हा फेब्रुवारी महिन्यात 29 दिवस असता तो लीप वर्षाचा फायदा बरोबर. पण 2040 फेब्रुवारी महिना त्यांनी ओलांडला आहे का किंवा 29 तारीख त्यांनी ओलांडली आहे का सांगा जरा कमेंट करा. 2040 फेब्रुवारी महिना किंवा 29 तारीख ओलांडली आहे का नाही. नाही ओलांडली म्हणजे जे 35वं लीप वर्ष असणार ते काउंट करून मजाच नाहीये कारण की ती तारीखच आली नाही व तारीखही नाही आई तर फायदाच नाही ना. ती तारीख आली नाही ज्याची वेळ आली नाही त्याला मोजून फायदा नाही म्हणून 35 लीप वर्ष न मानता 2040वा मानणार नाही. इथं मानणार तुम्ही 34 इथं येणार 34 भागिले काय करणार आहे तुम्ही 7 करणार भागिले तुम्ही काय करणार 7. आता नीट लक्ष द्या 140 आणि 30 170 आणि 30 200 इथला 1 आणि इथले 4 205 भागिले काय उरणार रे 7 सात एक 7 7 दुने 14 6 उरले 7 नम 63 बाकी उरली दोन असली म्हणजे कोणता वार मंगळवार बाकी दोन असली म्हणजे कोणता वार मंगळवार बोला क्लियर का. गुगली लक्षात आली का क्लियर सबको क्लियर. यस ज्यांचं बुधवार आलं होतं त्यांना कळलं का कसं चुकलं. हा गुगली रिपीट करा बर. हा रिपीट बघून घ्या तुम्ही. आता मी एक डिसाइड केलं की 10 वरती जणांना नाही समजलं तरच मी परत रिपीट करणार नाही तुम्ही रिपीट बघून घ्यायचे. आमचं मंगळवार आलं बर. हा चालतंय पुढचा क्वेश्चन घ्या. पुढचा क्वेश्चन देतो घ्या. 3 मार्च 2005 ला वेदिकाचा जन्म झाला तर तिचा 11वा वाढदिवस कोणत्या वारी असेल. 11वा वाढदिवस कोणत्या वारी असेल फाइंड करा. हो ते पुढे क्वेश्चन मध्ये येऊन जाईल. हो अभिजित पाटील सर पुढच्या क्वेश्चन मध्ये क्लिअर होऊन जाईल. 29 तारीख इन्क्लूड नाही म्हणजे ते वर्ष लीप वर्ष पाहिजे. पण ते वर्ष लीप वर्ष पाहिजे ते साधारण वर्ष असलं तर विशेष नाही भाऊ. येईल पुढे आणखीन एक क्वेश्चन घेऊ दोन क्वेश्चन घेऊ आपण त्यांना घेऊ तुम्ही फक्त जे क्वेश्चन दिलाय तो सोडवा. तुमचं काही सोडत नाही ताण नाही वो तुम मेरे पे छोड़ दो. गुरुवार चला मग बघून घेऊ. 3 मार्च 2005 वेदिकाचा जन्म झाला तिचा 11वा बर्थडे 2005 आणि 11वा बर्थडे म्हणजे 11 प्लस करणार म्हणजे 2000 किती येणार रे 2016 3 मार्च 2016 ठीक आहे. डे किती आहे रे डे किती असणार मला सांगा ना. 3 प्लस मार्चचा कोड किती 3
डे प्लस मंथ प्लस इयर, इयर चा कोड काय मला सांगा, 2016 म्हणजे किती वर्ष रे, 116 प्लस लीप वर्ष, लीप वर्ष म्हणजे 116 ला कितीने भागणार रे, 4 ने, 4 एक 4, 4 दुने 8, 3 उरले 4 नम 36, म्हणजे किती लीप वर्ष रे, 29, 29. आता 2016 हे वर्ष लीप वर्ष आहे, हे वर्ष लीप वर्ष आहे म्हणून आपल्याला ते मायनस करायचं की नाही करायचं विचार करावा लागणार. आता 2016 जरी लीप वर्ष आलं तरी कोणता महिना आला राजांनो, मार्च, मार्च आला म्हणजे फेब्रुवारीचे 29 दिवस आले, मग ते कामाचा, तो पण लीप वर्ष धरणार. म्हणून इथं पकडताना, इथं पकडताना किती लीप वर्ष पकडणार, तर 29 लीप वर्ष पकडणार. बोला क्लिअर का, आता हे बुद्धीला पटलं का, बोला. हम जो बोल रहे वो समझ में आ रहा है क्या बबुआ, बोलो. क्लियर, ठीक है. आणखीन एक क्वेश्चन बघू म्हणजे आणखीन क्लियर होईल. हे लीप वर्ष आहे म्हणून ते प्लस मायनस करायचं का नाही करायचं विचार करावं लागतं. हे जर साधं वर्ष असतं तर विषय संपला असता, धिंगाणाच होता, काहीच अडचण नव्हती. भागिले सात करणार, मला सांगा 29 आणि 30 इथं दोन टाका, 18, ठीक. बेरीज किती येते सांगा बरं, तुम्हीच सांगा बेरीज, मी नाही सांगत. वर्ष कोड कसे काढायचे, सूर्यकांत सर काल लेक्चर पाहिलं नाही का तुम्ही, पहिले कालचं लेक्चर बघा मग तुम्हाला कळलं. 151 भागिले काय करणार, 7, 7 एक 7, 7 दुने 14, 1 उरलं, 7 एक 7, 4 बाकी उरली, 4 बाकी उरली, बाकी 4 उरली म्हणजे कोणता वार रे, सोमवार असता 1, मंगळवार 2, बुधवार 3, गुरुवार, कोणता वार असणार, गुरुवार, गुरुवार असणार, गुरुवार. हा, सगळ्यांना क्लिअर झालं का. आणखीन एक क्वेश्चन बघू आपण, आणखीन एक क्वेश्चन, और एक क्वेश्चन, और एक क्वेश्चन, और एक क्वेश्चन. चला या, या जरा. 15 जानेवारी 2001 ला, 15 जानेवारी 2001 ला गणेशचा जन्म झाला, तर त्याचा 9वा वाढदिवस, 9वा बर्थडे कधी म्हणजे कोणत्या दिवशी, चला फाइंड करा. आता काही कन्फ्युजन राहणार नाही. तर कालचे लेक्चर झाल्यामुळे वर्ष कोड मंथ कोड लक्षात येत नाहीत, एकदा सांगा सर, सांगून देतो ह्या क्वेश्चन मध्ये. काय झालं, याचं उत्तर काढा. शुक्र, फ्रायडे, फ्रायडे मीन्स ड्रायडे. जुम्मा आहे क्या, बोलो. टोटल इयर कसे आले ते सांगा, सगळं सांगतो या क्वेश्चन मध्ये. पल्लवी थोरात मॅडम तुम्ही आजच आल्या दिसताय मला लेक्चरला, काल तुम्ही सुट्टी मारली वाटतं. फ्रायडे, भरपूर जणांचा फ्रायडे आलाय तर बघून घेऊ, मी पूर्ण गोष्टी एक्सप्लेन करतो काय काय गोष्टी लागतात त्या सगळ्या. चालन, लक्ष द्या. बघा, तुम्हाला पहिले मी एक कोड लक्षात ठेवायला सांगितलं होता, 0 ते 33 प्रत्येक महिन्याचा. तुम्ही जसे 10 अंकी नंबर पाठ केले असेल पहिले, ठीक आहे ना, आता एक 12 अंकी नंबर पाठ करायचं तुम्हाला. नंबर कसा आहे बघा, 0 ते 33 स्टार्टिंगला, 0 35 एंडला, मध्ये 614 625 हा कोड पाठ करायचा आहे. हा प्रत्येक महिन्याचा एक एक कोड आहे. जॅन पासून चालू होतो डिसेंबर पर्यंत एंड होतो. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, ठीक आहे ना. हे प्रत्येक महिन्याचा एक एक कोड आहे. 0 ते 33 0 35 614 625, ठीक आहे, मंथ क्रमाने. नंतर सोमवार 1, मंगळ 2, बुध 3, गुरु 4, शुक्र
पाच शनि, सहा आणि रविवार सुट्टी असती, सात किंवा शून्य, ठीक आहे, हे दिवसांचे कोड आहे. म्हणजे बाकी जेवढी उरली, बाकी जर दोन उरली तर मंगळवार येणार, बाकी चार उरली तर गुरुवार येणार, बाकी पाच उरली तर शुक्रवार येणार, ठीक आहे. आता पुढे बघा. हा मग एक फॉर्म्युला आहे, काय फॉर्म्युला आहे, डे प्लस मंथ प्लस इयर प्लस लीप इयर भागिले काय असणार, सात. तसं कालचं लेक्चर डिटेलमध्ये बघून घ्या, तुमचे हे डाऊट्स राहणार नाही, ठीक आहे. आता डे किती मंथ सांगा ह्या क्वेश्चनमध्ये, अकरा कितवा बर्थडे काढायचा आपल्याला, नऊवा. पंधरा जान 2000 कितीला सांगितलंय, 2001 मध्ये नऊ मिळवले, तर मग पंधरा जान 2000 कितीचा बर्थडे काढायचा आपल्याला, दहाचा. 15 जान 2010 चा बर्थडे काढायचा आहे, ठीक आहे. आता मग डे किती रे, 15. जानेवारीचा कोड काय रे, जानेवारी इथे बघा, जानेवारी पहिला महिना, तर एक नका लिहू, फक्त कोड लिहून घ्या, मंथ कोड एक. नंतर इयर मला सांगा ना, इयर किती, 2010 एकोणावीसशे नंतरचं कोणतं पण वर्ष असलं राजांनो, एकोणावीसशे नंतरचं कोणतं पण वर्ष असलं तर पुढे किती वर्ष ते मोजणार. एकोणावीसशे नंतर 2010 पर्यंत 110 वर्ष होता ते लिहिलं. नंतर लीप वर्ष, 110 लीप वर्ष दर चार वर्षाने येतं म्हणून चारने भाग दिला, चार एक चार, चार दुने आठ, तीन उरले, चार सात 28, म्हणजे किती लीप वर्ष आहे, 27. आता नीट लक्ष द्या, मी काय म्हणतोय, 2010 जे आहे ते लीप वर्ष नाहीये, 2010 स्वतः ज्या वर्षाची डेट काढायची ते लीप वर्षच नाहीये, म्हणजे त्याच्यात मायनस एक प्लस एक करायची गरज नाही. मंथ कोड किती, झिरो. अरे हो, मंथ कोड किती लिहिणार, झिरो. हा एक लिहायचं नाही, मी तेच सांगत होतो तुम्हाला की असं मंथ पहिला आहे म्हणून एक लिहिणार का आपण, नाही लिहिणार, तिथं काय लिहिणार, आपला जो कोड आहे तो लिहायचा, ठीक आहे ना, माझ्याकडून चुकलं ते, ठीक. हा हा असं करायचं का, नाही ते सांगायचं तुम्हाला, ठीक आहे. हा चला, नंतर हे लीप वर्षच नाहीये 2010 स्वतः, म्हणजे तिथं प्लस एक मायनस एकचा विशेष नाही, डायरेक्ट लिहून टाका 27, गुगलीवाला टाकलंच नाही काही, भागिले काय करणार, सात. 110 आणि 27 137 आणि पाच किती, 141 का 42, तीन 42, 142 आणि दहा किती, 152, 152 भागिले काय करणार, सात. सात एक सात, सात दोन 14, एक उरला, सात एक सात आणि पाच 12, पाच उरले, पाच उरले म्हणजे कोणता वार, शुक्रवार. पाच उरले म्हणजे कोणता वार, शुक्रवार. हो हा ना, मी तर ते सांगितलं तुम्हाला की माझं चुकलं, मी खोटं नाही बोलू कविता मॅडम, मी गलत तो गलत ही बोलूंगा, सही नाही बोलूंगा. आलं का सगळ्यांचं शुक्रवार, मला सांगा आता इथपर्यंत कोणाला काही डाऊट आहे का, इथपर्यंत कोणाला काही डाऊट आहे का, इट्स ओके, नाही, ठीक आहे, इथपर्यंत कोणाला काही डाऊट नाही आहे. आता आता आपण नवीन काय ते ट्राय करू, नवीन म्हणजे काय, आणखीन कोणत्या डिकेड मधले तारीख येतात याच टाईप मध्ये थोडस बाकी आहे, तर ते बघून घेऊ काय काय असतं रे. एक तर तुम्हाला इयर विचारतील, 1600 ते 1699 मधलं, समजा 1700 ते 1799 मधलं, 1899 मधलं, हा 110 भाग द्यायचा का, हो हो अश्विनी मॅडम तेच शिकवतोय ना, तेच सांगतोय, जरा थोडस थांबा. हा हो, जर जे वर्षाची डेट काढायची ते वर्ष जर लीप वर्ष असेल तरच ते प्लस मायनस करायचं का नाही ते बघायचं. फेब्रुवारीच्या आधीची तारीख असली तर मायनस एक करणार, फेब्रुवारीच्या नंतरची तारीख असली तर नाही करणार. नोट लिहून देऊ काय,
एक नोट लिहून घ्या त्याच्याबद्दल, नोट लिहून घ्या, नोट, मंगेश भाऊची नोट, नोट मार्जिनच्या वरती लिहायची, अशी मार्जिन जी असते ना त्याच्या वरती लिहायची नोट लिहा. जे वर्ष दिलेले आहे ते वर्ष जर लीप वर्ष असेल, तेव्हा त्या वर्षामधील पहिला पॉइंट, त्या वर्षामधील जर तारीख, पहिला पॉइंट लिहिला त्या वर्षामधील, आता त्याच्या खाली पहिल्या ओळीमध्ये घ्या, त्या वर्षामधील ती तारीख 29 फेब्रुवारीच्या आधीची असेल, 29 फेब्रुवारीच्या आधीची असेल तर लीप वर्ष घेताना एक ने वजा करावे. दुसरा मुद्दा जर तारीख 29 फेब्रुवारी नंतरची असेल तर जेवढे लीप वर्ष येतील तेवढेच लीप वर्ष पकडावे. ह्या दोन्ही नोट कधी कशासाठी, फक्त ज्या वर्षाची डेट काढताय त्या वर्षामध्ये लीप वर्ष असलं तरच, साधं वर्ष असलं तर काही ताणच नाही. ठीक आहे, आता बघा, जेव्हा तुम्ही 1600 ते 1699 मधले इयर काढणार, 1700 आणि 1799 मधले इयर काढणार, 1800 आणि 1899 मधलं इयर काढणार, तुम्हाला कोड तोच पाठ करायचा आहे, 033 614 625 035. ठीक आहे, डे चे कोड पण तेच आहे, फॉर्म्युला पण तोच आहे, डे प्लस मंथ प्लस इयर प्लस लीप इयर भागिले काय 7. फक्त याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट ऍड होती, ती मी याच्यामध्ये दाखवतो. हे जर इयर असलं याच्यातलं तर काय ऍड होतं, सी सी म्हणजे असतं सेंचुरी कोड. तो काय, 1600 ते 1699 मधलं इयर असलं तर 6, 1700 ते 1799 मधलं इयर असलं तर 4, 1800 ते 1899 मधलं इयर असलं तर 2. हे नंबर फक्त ऍड होता, बाकी दुसरं वन अँड द सेम थिंग करणार. म्हणून तर आपण तो कोड शिकलो. ठीक आहे, हा, आता बघा, एक क्वेश्चन घेऊ आपण 17 एप्रिल 1632 ला कोणता वार आहे हे पॉइंट करू. क्वेश्चन बघून घ्या, क्वेश्चन मध्ये क्लिअर होईल तुमच्याला. हा, 17 एप्रिल 1632 मधले इयर काढायचं, शनिवार
इयर फक्त तिथून बघणार 1600 पासून किती वर्ष पुढं, फाइंड करा फास्ट। हाँ सर माझं संडे येत आहे, माझं सर हां नाही मी म्हणलं आज उत्तर वाचून घ्यायची, आज ठरवून घेतलं मी आता। ठीक आहे बघा जरा, 17 एप्रिल 1632 फाइंड करायचंय। ठीक आहे आता बघा, 17 डे लिहिलं, एप्रिलचा कोड काय मला सांगा, 6। हां एप्रिलचा कोड काय मला सांगा, एप्रिलचा कोड सांगा, करता का कमेंट करता का, 6 एप्रिलचा कोड आहे 6। इयर किती आहे 1632, म्हणजेच वर्ष किती घेणार, 1600 पासून पुढे किती वर्ष, 32 वर्ष। आता याच्यामध्ये 1700 पासून पुढे किती वर्ष ते घेणार, 1800 पासून पुढे किती वर्ष ते घेणार, ठीक आहे ना, असं घेणार। नंतर 32 भागिले काय करणार तुम्ही, लीप वर्ष काढायचं तर 4 ने, 4 × 4 = 8 = 32, म्हणजे किती लीप वर्ष रे, 8। इथपर्यंत तर सेम जसं मागचे करत आलोय तसं, डे प्लस मंथ प्लस इयर प्लस लीप इयर भागिले 7 केलं असतं, इथं फक्त सी सी ऍड होणार। 1632 1600 ते 1699 मधलं इयर आहे, तर 6 घेणार, तर काय घेणार, 6। बघा 6 × 6 = 12, 12 × 8 = 20, 20 × 32 किती, 20 × 32 किती, 52, 52 × 17, 52 × 7, 52 × 7 किती, 7 × 9 म्हणजे 59, 59 × 10 69, 69 भागिले काय करणार, 7, 7 × 1 = 7, 7 × 9 = 63, 7 × 9 = 63, 63 आणि किती उरले, 6 उरले, बाकी 6 उरली, म्हणजेच बाकी 6 उरली म्हणजे कोणता वार, शनिवार, बाकी 6 उरली म्हणजे किती, शनिवार। आन्सर का सांगताय, आधी समजून घ्या आधीच का बरं, चालतंय पळतंय, बोला कळलं का, आणखीन एक फाइंड करा। पंचवीस नोव्हेंबर ला कोणता वार असेल, −1632 केलं तर चालेल का, −1632 केलं तर चालेल, काऊन करायचं तसं, नका करू ना, रिकामे काम कशाला वाढवत आहे, हा सोडवा, गुरुवार, गुरुवार, ठीक, 25 नोव्हेंबर, मला सांगा डे किती आहे, 25, नोव्हेंबरचा कोड किती आहे, 3, नंतर 1829 म्हणजे किती वर्ष, 19 वर्ष, प्लस
एकोणीस भागिले काय करणार चार, चार एक चार, चार चौक सोळा, किती लीप वर्ष आहे चार, अठराशे एकोणीस, सोळाशे ते सोळाशे नव्याण्णव, सतराशे ते सतराशे नव्याण्णव, अठराशे ते अठराशे नव्याण्णव, म्हणजेच किती येणार मला सांगा, किती येणार मला सांगा, याचे येणार दोन, आलं, चार आणि दोन सहा, एकोणावीस आणि सहा पंचवीस, पंचवीस आणि पंचवीस पन्नास, पन्नास प्लस तीन त्रेपन्न भागिले सात, सात एक सात, साती साती एकोणपन्नास, बाकी उरली चार, बाकी चार म्हणजे गुरुवार, बाकी चार आली तर गुरुवार येतो, येतो की नाही येत, सत्तावन्न कैसा रे भाई, मेरा कॅल्क्युलेशन गलत है क्या, एकोणवीस आणि चार पंचवीस, पंचवीस आणि पंचवीस पन्नास आणि तीन त्रेपन्नच, बाकी चार गुरुवार, साई कुमार सर तुमच्या बेरीज चुकायला, मॅसेज जास्त वाचले का आज, येतोय एक फाइंड करा, चौदा फेब्रुवारी सतराशे चौपन्न ला फाइंड करा कोणता वार आहे, बघा जरा चौदा फेब्रुवारी सतराशे चौपन्न ला कोणता वार आहे, बुधवार, गुरुवार, ट्यूजडे, थर्सडे, थर्सडे, शुक्रिया, बुधवार, थर्सडे, बघा जरा काय म्हणतं त्याच, चौदा फेब्रुवारी सतराशे चौपन्न, ठीक आहे, डे चौदा, फेब्रुवारीचा कोड काय रे, फेब्रुवारीचा कोड आहे तीन, नंतर सतराशे चौपन्न किती वर्ष रे चौपन्न, चौपन्न भागिले चार, चार एक चार, एक उरला चार त्रिक बारा तेरा, आलं दीप, मला सांगा किती वर्ष रे सतराशे चौपन्न पर्यंत, आता सतराशे चौपन्न म्हणजे कोड काय येणार रे चार भागिले काय करणार रे सात, बघा तेरा आणि चार सतरा आणि तीन वीस, चौपन्न आणि वीस किती, चौपन्न आणि वीस चौऱ्याहत्तर, चौऱ्याहत्तर आणि चार अठ्याहत्तर, अठ्याहत्तर आणि दहा किती अठ्याऐंशी, अठ्याऐंशी भागिले काय येणार सात, सात एक सात, सात एक सात, एक उरला सात दुने चौदा, चार उरले बाकी, बाकी चार म्हणजे गुरुवार, थर्सडे, आया इथपर्यंत कोणाला काही अडचण, हा चलो अब जाते नेक्स्ट पे, क्लियर, डन, नाही छान समजले एकदम, हा मी काय केलं माहिती का, जे तुमची कमेंटची स्क्रीन जी होती ना अशी समोर होती माझ्या समोर, डायरेक्ट तुमचा धडधड कमेंट दिसाय, आज मी काय केलं त्याला असं उचललं तिथून आणि इकडे फोकस करून टाकलं साईड, हा विशेष ठेवलं नाही आता, देन चला पुढं बघा जरा, पुढचं आहे रिपिटेशन ऑफ कॅलेंडर, कॅलेंडरची पुनरावृत्ती कधी होणार,
पुनरावृत्ती, पुनरावृत्ती म्हणजे आता जर मी तुम्हाला म्हणलं 2009 सारखं कॅलेंडर परत कधी दिसणार असं, किंवा 2015 सारखं कॅलेंडर कधी दिसणार, ठीक आहे, यासारखं कॅलेंडर परत कधी दिसणार. हा तर नीट लक्ष द्या, जे काही दिलेलं वर्ष असेल, इयर असेल, त्याला चारनी वागायचं. त्याला कितीने वागणार? चारनी. जर रिमाइंडर, जर रिमाइंडर बाकी बाकी जर एक आली तर प्लस सहा वर्ष वाढ करणार. इयर किती वर्ष वाढ करणार? सहा. बाकी जर दोन आली तर किती वर्ष वाढ करणार? अकरा. बाकी जर तीन आली तर किती वर्ष वाढ करणार? अकरा. बाकी जर चार तर बाकी येणार नाही, बाकी जर शून्य आली तर किती वर्ष ऍड करणार? अठ्ठावीस. बाकी काही नाही याच्यात, ठीक आहे. हा बाकी एक आली तर किती वर्ष ऍड करणार? सहा वर्ष. बाकी दोन आली किती वर्ष ऍड करणार? अकरा वर्ष. बाकी तीन आली किती वर्ष ऍड करणार? अकरा. बाकी शून्य आली, रिमाइंडर झिरो असलं म्हणजे लीप वर्ष आलं, तर किती वर्ष ऍड करणार? अठ्ठावीस. हा म्हणजेच 2009 बघा, 2009 ला जर तुम्ही चारनी भाग दिला म्हणजेच नऊला भाग द्या ना, बाकी किती उरणार? एक. बाकी एक उरली म्हणजे 2009 मध्ये किती वर्ष ऍड करणार रे? सहा. 2009 मध्ये सहा वर्ष ऍड केलं तर किती येणार? 2015. 2000 किती येणार? 15. लिहून घ्या हे. हा नोट लिहिली. सर मी वापरत होते त्याच्यापेक्षा तुमची मेथड सोपी आहे. धन्यवाद रेश्मा मॅडम. तुमचा भाऊ तुमचं काम सोपंच करणार. राहुल साळुंके सर तुम्ही कुठले? राहुल साळुंके सर कमेंट करा वर जरा. राहुल सर इथपर्यंत लिहून झालं का? हा चला, दोन तीन वर्ष देतो ते फाइंड करून घ्या एकदा. 2009 फाइंड केलं ना, 2022 एक करा. याच्यासारखं कॅलेंडर परत कधी दिसणार? 2016 एक करा. त्याच्यानंतर 1994 एक करा. त्याच्यानंतर 1952 एक करा. हे चार वर्ष फाईट करा. लातूर बर, ठीक आहे, चालतं.
बघा जरा काय म्हणणे, 2022 ला चारनी भाग दिला, 22 ला चारनी भाग दिला, 4 5 20 बाकी दोन येणार, बाकी दोन आली, बाकी दोन आली म्हणजे किती वर्ष प्लस करणार रे, 11 11 आणि 22 किती येणार रे, 2033 2016 लीप वर्ष आहे, चारनी भाग दिला 16 ला तर बाकी येणार शून्य, बाकी शून्य आलं 2016 मध्ये 28 प्लस करणार म्हणजेच 8 7 14 7 1 2 4 म्हणजे 2044 नंतर 1994 इथं पण बाकी किती येणार, बाकी येणार दोन, बाकी दोन म्हणजे प्लस किती करणार 11, 1994 प्लस 11 4 1 5 9 1 10 7 1 10 आणि नंतर 1 2005 1952 म्हणजे बाकी येणार, बाकी किती येणार रे, 4 1 4 4 3 12 बाकी शून्य म्हणजे प्लस किती करणार 28 8 2 10 शून्य 7 1 5 2 7 1 8 नंतर 1980 आलं का हे, जर 100 याच्यात काय अडचण रे, जमलं हा, चला मग पुढे जाऊयात, ठीक आहे हा क्लिअर, दोन तीन क्वेश्चन देतोय तुम्हाला, जर शतक इयर आलं शतक इयर घ्या ना, 1900 घेऊन टाकलं, 1900 आलं 400 ने भाग द्या किती बाकी येणार, 400 ने भाग दिलं 4 4 16 म्हणजे बाकी उरली 3, बाकी 3 उरली म्हणजे प्लस किती करणार 11, 1900 आणि 11 2000 किती होणार रे, सॉरी 1900 आणि 11 किती होणार, 1911 2000 आलं तर 400 ने भाग जातो लीप वर्ष आहे म्हणजे किती करणार 28 2028 मीना खरात मॅडम, बाजीगर मैं बाजीगर गाणं आहे का वाटतंय आता, हा ही स्लाइड बघा, कामाची स्लाइड आहे, तुम्हाला ऑड डेज माहित पाहिजे, बाकी 5 येणार नाही, बाकी 5 उरली तर अशी कोणती संख्या ज्याला 4 ने भाग दिल्यावर बाकी 5 उरल, कोण आहे ते वेदांत सर, मारो मुझे मारो हा स्क्रीनशॉट, अच्छा सांगतो मी तुम्हाला पहिले नंतर स्क्रीनशॉट घ्या, आता काय ना हे एक्स्ट्रा डेज आहे ना यांनी आपलं काम सोपवणार, आता आपण कसे क्वेश्चन बघतोय ते नीट लक्ष द्या जरा, सांगतोय मी, आता आपल्याला महिन्याच्या उड्या मारायच्या आहे, म्हणजे असा क्वेश्चन बघितला असेल बघा तुम्ही की बाबा एका साधारण वर्षाच्या क्रांती दिनला शुक्रवार होता, एका साधारण वर्षाच्या क्रांती दिनला शुक्रवार होता, त्या वर्षीचा ख्रिसमस कधी असेल, त्याच वर्षीचा ख्रिसमस कधी असेल, त्यासाठी आपल्याला महिन्याच्या उड्या मारावं लागता, कशाच्या उड्या मारावं लागता महिन्याच्या, मग बघा महिने कॅल्क्युलेट करताना तुम्ही जर झेडपीमध्ये जिल्हा परिषद मध्ये गेला असाल शाळेत तर तुम्हाला हे शिकवलं असेल कन्सेप्ट, तिथेच क्लिअर करता, बघा ही बुक्की आहे, बुक्कीवर काउंट करताना जर टेकडावर आलं तर 31 दिवस, मध्ये गड्ड्यात आलं तर 30 दिवस, जानेवारी फेब्रुवारीमध्ये 28 किंवा 29 दिवस असणार, मार्च एप्रिल मे जून जुलै, जिथं जुलै मोजणार तिथंच ऑगस्ट मोजायचं, त्या दोनच महिन्यात लगातार 31 31 दिवस असतात, ऑगस्ट सप्टेंबर गड्ड्यात आलं 30, नोव्हेंबर आणि डिसेंबर, डिसेंबरमध्ये किती दिवस असणार 31, ठीक आहे, आता बघा ऑड डेज काय कन्सेप्ट आहे, तुम्हाला माहिती आहे 7 दिवसांनी तोच वार रिपीट होतो, मग 31 31 7 केलं, 7 1 7 7 4 28 बाकी किती उरलं रे 3,
म्हणजे एक्स्ट्रा एक्स्ट्राचे डीएच एक्स्ट्रा किती दिवस आहे? तीन. अच्छा, अठ्ठावीसचा महिना असला तर बाकी किती उरणार? शून्य, म्हणजे झिरो बाकी. एकोणतीसचा महिना असला तर एक एक्स्ट्रा दे, एक एक दिवस. ठीक आहे, असं प्रत्येकाचं लिहून दिलंय. याचा स्क्रीनशॉट घेऊन टाका, याचा स्क्रीनशॉट घेऊन टाका. हा, आणि एक क्वेश्चन उद्या करून या. तुम्हाला एक क्वेश्चन देतोय मी करायला, त्याचा स्क्रीनशॉट घेतला असेल. आता पुढचा क्वेश्चन देतोय तुम्हाला. थांबा जरा, क्वेश्चन भेटू द्या. वा, क्वेश्चन लिहूनच देतो, क्वेश्चन टाकल्याने वाटतं. हा, इकडे या, इथं क्वेश्चन लिहून देतो. पहिला क्वेश्चन, एका साधारण वर्षाच्या पंधरा प्रजासत्ताक दिनी सोमवार होता, प्रजासत्ताक दिनी सोमवार होता, तर त्याच वर्षाची गांधी जयंती कधी असेल? एका साधारण वर्षाच्या प्रजासत्ताक दिनी सोमवार होता तर त्या वर्षीची गांधी जयंती कधी, कोणत्या वारी असणार? ठीक आहे ना. चालतंय, हा, इथे आपण आज पूर्ण विराम घेऊया. उद्यासाठी एक क्वेश्चन दिलाय होमवर्कला, इथून पुढे नेक्स्ट लेक्चर मध्ये बघूयात. ओम मॅडम, सुप्रिया मॅडम, एका साधारण वर्षाच्या म्हणल्यावर मग लीप वर्ष आहे कुठं सांगितलंय? अर्धवट क्वेश्चन ऐकता कर तुम्ही. ठीक आहे, असंच इथे आपण लेक्चरला पूर्ण विराम देऊया. असेच कमेंट करत राहा, असेच खुश राहा. ठीक आहे, आणि घरच्यांची काळजी घ्या, स्वतःची काळजी घ्या. जय हिंद टू ऑल.